नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल स्पॉन्सर्ड बाय सुकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर महानगरच्या वतीने शासकीय आदिवासी विद्यार्थिनींना मिशन साहसी अंतर्गत स्वसंरक्षणाचे धडे दिले गेले. हे मिशन संपूर्ण देशभरात राबवले जात असून यात जवळपास 25 लाख विद्यार्थिनींना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने हवामान विभागाने 15 ते 19 मार्च 2023 या कालावधीत पावसाची दाट शक्यता वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळी वारा राहण्याची शक्यता आहे. राज्यात एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीअंतर्गत कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यावर तोडगा काढत पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी 3 सदस्य समितीची स्थापना करण्यात आली असून कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. लाभार्थ्यांना घरकुल तर मिळाले पण घरे बांधण्यासाठी चक्क रेतीच नसल्याने बांधकाम ठप्प पडले आहे. परिणामी लाभार्थ्यांची मोठी तारांबळ उडत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावात रेती साठा पुरेसा नसल्याने तो उपलब्ध करून देण्यासंदर्भात त्रस्त लाभार्थ्यांनी थेट तहसीलदारांना निवेदन दिले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरमधील हरभरा उत्पादकतेत 750 किलो वरून 1206 किलो करण्याची मान्यता प्रदान केल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. ही नवीन उत्पादकता लागू केल्याने शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल असा आशावाद मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केलाय. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील दलित विद्यार्थी सुशांत सिंग याने SOS विद्यापीठ लंडन येथे विद्यार्थी संघ निवडणुकीत यश प्राप्त केले आहे. सुशांतची वेलफेअर गटात अध्यक्षपदी निवड झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. निवडणुकीदरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील ॲडव्होकेट दीपक चटपसह ऋषिकेश आंधळकर हे विद्यार्थी देखील उपस्थित होते. चिमूर तालुक्यातील आंबडे येथे सायंकाळी झालेल्या चक्रीवादळात वीज पडून 2 गायी दगावल्या व अन्य 3 जखमी झालेल्या आहेत. पशुमालक बंडूगिरी यांचे यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे. गावात होळी साजरी करण्यात आलेल्या युवकाची 9 मार्चच्या रात्री गडचिरोली जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान हत्या केल्यानंतर मुख्य आरोपी जंगलात दडून बसला होता. मात्र जवानांनी सापळा रचून प्रकाश गावडे नामक आरोपीस अटक केली आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वर्षभरात कोट्यावधीचा शेतमाल खरेदी केला जातोय. अशातच चक्क दिल्ली व जयपूरचे मिरचे खरेदीदार चंद्रपुरात दाखल झाल्याने यावर्षी लाल मिरचीला तब्बल 23,000 रुपये क्विंटल दर मिळाला आहे. जंगलात फरफटत नेऊन डोक्यावर पिस्तूल रोखून चक्क 90 लाखाची मागणी करणारा अमानुष प्रकार राजुरा तालुक्यात 4 मार्च 2023 रोजी घडला होता. दरम्यान या प्रकरणात संतोष राखुंडे यांच्या फिर्यादीवरून 4 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेलोऱ्यात 10वीच्या परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपीचा प्रकार आढळून आल्याने कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. दरम्यान पथकाने धाड टाकली असता ही बाब उघडकीस आली असून केंद्र संचालकासह 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पांढरकवडा येथील घाटंजी वनक्षेत्र परिसरात एका तळ्याजवळ वाघीण मृतावस्थेत आढळून आली होती. या वाघिणीला 6 महिन्याचे 2 बछडे देखील होते. दरम्यान संकटात सापडलेल्या या 2 बछड्यांना वन विभागातर्फे रेस्क्यू करून नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असूनही समृद्धी महामार्गाचा वापर करीत अवैध पद्धतीने दारूची निर्यात होत आहे. ही धक्कादायक बाब पोलिसांना लक्षात येताच 4 ते 5 तासाच्या या सिनेस्टाईल चकमकीत आरोपीने चक्क कार सोडून पळ काढला. दरम्यान या कारवाईत पोलिसांनी 9,26,000 दारू साठा जप्त केला आहे. तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.